आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंजी नगरपालिकेतील रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी 11 जानेवारी रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्षा डॉक्टर अलका स्वामी यांनी या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. या पदावर भाजपाचे पक्षप्रदोत तानाजी पवार आणि नगरसेवक युवराज माळी यांच्या नावाची चर्चा असून कोणाला संधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर भाजपनं राष्ट्रवादी आणि तारारानी आघाडीच्या सहकार्याने सत्तासूत्रे हाती घेतली. पहिली 2 वर्ष उपनगराध्यक्षपद हे ताराराणीच्या वाट्याला आलं होतं. उपनगराध्यक्षा सरिता आवळे यांचा 1 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानं त्यांनी नुकताच नगराध्यक्ष स्वामी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. उपनगराध्यक्षपद रिक्त असल्याने नवीन उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगराध्यक्षांनी 11 जानेवारी रोजी विशेष सभेचं आयोजन केलं आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार 10 जानेवारीपर्यंत उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणे, 11 जानेवारीला अर्जाची छाननी, उमेदवारी अर्ज माघार आणि आवश्यकता भासल्यास निवडणूक घेण्यात येणार आहे. या पदासाठी भाजपचे पक्षप्रदोत तानाजी पवार, नगरसेवक युवराज माळी यांची नावं चर्चेत असून कोणाला आता संधी मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.